नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रीन प्लॅनेट सेव्ह द मदर अर्थ, काळी आई वाचवा जमीन वाचवा या मिशनमध्ये, या अभियानमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. आजची तारीख आहे 4/3/2020. आज आम्ही कोलते सरांच्या शेतामध्ये उभा आहे आणि त्यांनी आपले ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट सर्व पिकासाठी वापरले. त्यांच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आम्ही उभो आहोत. त्यांनी ग्रीन प्लॅनेटचे या हरभरे या पिकासाठी कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं पहिलं पूर्ण नाव, गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा, त्यानंतर आपलं ग्रीन प्लॅनेटचे कोणते कोणते प्रोडक्ट आपल्या हरभऱ्या पिकासाठी वापरलं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव विश्वास सजेराव कोलते, राहणारे धोरादेवी, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. मोबाईल नंबर 91-75-42-32-12. अच्छा. माझे हरभरे 1.5 एकर आहे, त्याला बीज प्रक्रिया केली पहिलं ना ग्रीन प्लांटच्या ह्यानं. आपलं पॉवर प्लांटेशन नावाचं प्रोडक्ट वापरलं त्यानं. आणि किती एकर हरभरा आहे आपला? हा 1.5 एकर आहे. 1.5 एकर. तर 1.5 एकर साठी आपलं भूमी पॉवर किती वापरलं? 1 बॅग टाकली. त्याच्यासोबत रासायनिक खत वापरलं 50% केलं. रासायनिक खत 50% वापरले आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपलं भूमी पॉवर नावाचं 12 किलोचं 1.5 एकर साठी 1 बॅग वापरली. अच्छा. तर हे वापरल्याच्या नंतर याचा जो अंतर आहे, याचा अंतर दोन्ही झाडाच्या मधला जो गॅप आहे 2 फुटाचा ठेवलेला आहे. 2 फुटाचा आहे. आणि व्हरायटी कोणती हरभऱ्याची? गावराणी. गावराणी का? बर. तुमची जी जमीन आहे याला आपण मराठवाड्याच्या भाषेमध्ये बर्डाची जमीन म्हणतो, कारण ही जमीन जर बघितलं तर पूर्ण काही नाही जास्त दिसते याच्यामध्ये. तरी इतकी हलकी जमीन असूनही हरभरा एकदम, हरभरा एकदम नंबर एक आलेला आहे आणि फट्टा मिळून गेला आणि इकडे चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं. दोन फुटाचा फट्टा जो आहे पूर्ण मिळून गेला आणि हरभऱ्याला लाख पण चांगला आहे, एकदम चांगला. तर सर, आपण जे प्रोडक्ट वापरले आपण इतर दुसऱ्या पिकाला पण वापरतात? पपायाला चालू आहे, आंब्याला तेच वापरतो. अच्छा अच्छा. टोटल पिकासाठी आपण ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट चालू आहे. हो सर. आपण हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? बिलकुल समाधानी आहे. मला वाटतं सगळ्या लोकांना वापरावे. शेतकऱ्यासाठी काय संदेश देऊ शकता तुम्ही? ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट आपण वापरले, आपण समाधानी, आपल्याला रिझल्ट मिळाले, कारण आपण गेल्या वर्षापासून आपल्या बागासाठी वापरते, कारण आपण जी आंब्याची बाग लावलेली टोटल ग्रीन प्लॅनेटचंच आपलं ट्रीटमेंट चालू आहे. त्यानंतर आता 1.5 एकर तुमचा पपायसुद्धा लागवड झाली, त्याला पण आपले ग्रीन प्लॅनेटचेच प्रोडक्ट चालू आहे. तर टोटल पिकाला आपण वापरून समाधानी आहे? बिलकुल समाधानी आहे. चालेल सर. आपण कसं झाड डेव्हलप झालं थोडंसं दाखवू शकता? बिलकुल बिलकुल. कुठचं आहे खास झाड? कोणतंही झाड उपटणं कोणतं बी आहे? हे बघा. तरी माझ्या कोणी एवढी वेळोवेळी जेव्हा म्हणसाल तेव्हा फवारणी किंवा असं हे झालेलं नाही. इकडनं बघा, एकच झाड आहे. शेतकरी बांधव आपण बघू शकता जमीन एकदम हलकी आणि जमिनीच्या मानाने या हरभऱ्याला कमीत कमी 200 ते 300 घाटे असेल. जास्त आहे. जास्त. आता आपण बघू शकता एवढी हलकी जमीन असूनही झाडाचं खोड आणि झाडाचे फुटवे भरपूर प्रमाणात याला लागलेले आणि पूर्ण घाटेच घाटे 200 ते 300 घाटाच्या वर घाटे असेल. जमिनीच्या मानाने खूपच डेव्हलप झालेले झाड आणि त्याचं जे आपण पांढरी मूळ बघू शकता, पांढरी मूळ सुद्धा भरपूर आलेले आहे त्याला. फुटवा जर बघितला एकच झाड आहे, एका झाडाची डेव्हलपमेंट एवढी झालेली. तर जवळपास किती फुटवे मोजा बरं? मेन फुटवे माझं त्याला मग ब्रांचेस भरपूर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 7 फुटव्याला पुन्हा ब्रांचेस त्या एक एका फुटव्याला जवळपास ते ब्रांचेस 8, 8, 9, 9 ब्रांचेस. आपण समाधानी आहे सर? बिलकुल समाधानी आहे या खाताबद्दल. चालेल सर. आपण ग्रीन प्लॅनेटला मुलाखत दिली त्याबद्दल
मी आणि कंपनीच्या वतीने आपला आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.